8 मार्च 2019 सुप्रीम कोर्टाने ओबीसी आरक्षण बाबत निर्णय देताना काही सूचना केल्या होत्या। राज्य मंत्रिमंडळातील झारीतील शुक्राचार्य कोर्टाने दिलेल्या सूचना अंमलात आणू देत नाहीयेत अशी टीका भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळेंनी केली आहे। ओबीसी आरक्षण बाबत केंद्रावर टीका करणे बंद करा, समाजाची दिशाभूल करणे बंद करा असा इशाराही त्यांनी दिला आहे। परमबीर सिंह प्रकरणी अजित पवारांची चौकशी करा अशी मागणी भाजपने केली आहे। भाजपच्या बैठकीत हा ठराव मंजूर करणार असंही भाजपने सांगितलं। अनिल परबांच्याही सीबीआय चौकशीची मागणी करत भाजपच्या बैठकीत ठराव मांडून मंजूर करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। एकीकडे तिसऱ्या आघाडीच्या हालचाली सुरू झाल्या असताना काँग्रेसचीही महत्त्वाची बैठक पार पडतीये। पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज बैठक बोलावली आहे। वर्तमान राजकीय स्थितीवर या बैठकीत चर्चा केली जाणार आहे। काँग्रेसचे सरचिटणीस, राज्यांचे प्रभारी तसंच प्रदेशाध्यक्ष यांच्यासोबत सोनिया गांधी यावेळी चर्चा करतील। व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सोनिया गांधी सर्वांशी संवाद साधतील। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे दिल्ली गतिमान राजकीय हालचाली करत असतानाच आता काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना तात्काळ दिल्लीला बोलावून घेतलंय। त्यामुळे नाना पटोले यांनी आपला खानदेश दौरा आटोपता घेतला। आज संध्याकाळपर्यंत मुंबईला जाऊन उद्या सकाळी ते दिल्लीत पक्षश्रेष्ठींची भेट घेणार आहेत। काँग्रेसनं स्वबळाचा आग्रह न सोडल्यास शिवसेना राष्ट्रवादी आघाडी करेल असा इशारा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी दिलाय। उस्मानाबाद दौऱ्यात त्यांनी हा इशारा दिला। यावेळी त्यांनी केंद्र सरकारवरही आरोपांच्या फैरी झाडल्या। केंद्राकडनं तपास यंत्रणांचा गैरवापर करून अनेकांना त्रास दिला जातोय असा आरोप जयंत पाटलांनी केलाय। बीडमधल्या माजलगावात जिल्हाध्यक्षपदाच्या निवडणुकीवरनं भर रस्त्यात शिवसैनिकांची हाणामारी पाहायला मिळाली आहे। शिवसेना पदाधिकाऱ्यांची भर रस्त्यात फ्रीस्टाईल हाणामारी पाहायला मिळाली। शिवसेनेचे माजलगाव शहराचे शहराध्यक्ष धनंजय सोळंके यांना पट्ट्यानं जबर मारहाण करण्यात आली। शिवसेना माजलगाव शहराध्यक्ष धनंजय सोळंके आणि नवीन जिल्हाध्यक्ष अप्पासाहेब जाधव यांचे गट समोरासमोर आल्यावर हा राडा पाहायला मिळाला। नवीन जिल्हाध्यक्ष अप्पासाहेब जाधव यांची गाडी अडवल्यानं गोंधळ सुरू झाला। पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती अध्यक्षपदी राजकीय व्यक्ती नेमण्यास वारकऱ्यांनी विरोध दर्शवलाय। मंदिर समिती अध्यक्षपदावर वारकरी संप्रदायातील व्यक्ती नेमण्याची मागणी विश्व वारकरी सेनेचे अध्यक्ष तुकाराम महाराज भोसले यांनी सरकारकडे केली आहे। राजकीय व्यक्ती, आमदार, खासदार यांना मंदिर समितीवर अध्यक्ष नेमल्यास राज्यभर आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। राज्यात शिर्डी आणि पंढरपूर देवस्थान समितीचं पक्षीय वाटप झाल्यावर आता पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेत रस्सीखेच सुरू झाली आहे। यावर भाजपचे वर्चस्व असल्यानं हे महामंडळ बरखास्त करण्यात आलं होतं। तेव्हापासून या महामंडळावर नियुक्ती होण्यासाठी अनेकांनी प्रयत्न सुरू केलेत। छत्रपतींचा विचार म्हणजे